आता बातमी आहे भारताच्या लोकसंख्येची। यूएनपीएफच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 144 कोटी झालेली आहे। भारताने लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक कायम राखलाय। 24% लोक ते 14 ते 14 वयोगटातील आहेत, तर 24% लोक हे 0 ते 14 वयोगटातील असून भारतामध्ये 2011 झालेल्या जनगणनेत 121 कोटी लोकसंख्या होती असं अहवालात म्हणलेलं आहे। तर अहवालात असं सुद्धा समोर आलेलं आहे की भारतातील सुमारे 24% लोकसंख्या 0 ते 14 वयोगटातील, तर 17% लोकसंख्या ही 10 ते 19 वयोगटात आहे। आणि अहवालाचा अंदाज असाही आहे की 26% 10 ते 24 वयोगटातील लोकसंख्या आहे, तर 68% ही 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या आहे। भारतातील लोकसंख्येपैकी 7% लोक हे 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत। पुरुषांचं आयुर्मान हे 71 वर्ष आणि महिलांचं हे 74 वर्ष असं या अहवालानुसार आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे भारताची लोकसंख्या आता 144 कोटींवर पोहोचलेली आहे। भारत पहिल्या क्रमांकावर सुद्धा कायम आहे, तर चीन हा दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येच्या बाबतीत पोहोचल्याचं